कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळा चौकशीचा अंतिम अहवाल कर निर्धारक संजय भोसले यांना वाचवण्यासाठी बदलण्यात आल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी आज स्थायी समिती सभेत केला आज त्यांनी या संदर्भातील पुरावे स्थायी समितीला सादर केले स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली उपायुक्त निखिल मोरे यावेळी उपस्थित होते या बैठकीत नगरसेवक भूपाल शेटे यांनी स्थायी समिती सभापती आणि उपायुक्तांकडं करनिर्धारक कर संजय भोसले यांना चौकशी समितीनं अभय दिल्याचा आरोप करत पुरावे सादर केले अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्या समितीनं अंतिम केलेला अहवाल करनिर्धारक संजय भोसले यांना वाचवण्यासाठी बदलण्यात आला असून करनिर्धारक आणि संग्राहक पदाचा वापर करून महानगरपालिकेची यंत्रणा खिळखिळी करतायत असा गंभीर आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी स्थायी समिती सभेत केला घरफाळा चौकशी समितीनं अंतिम केलेल्या अहवालातील दोन मिळकतधारक आणि संजय भोसले हे दोषी ठरतात म्हणून दोन पानं बदलून अहवाल नव्यानं तयार करण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुहास चिक्के यांच्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप नगरसेवक शेटे यांनी केला आयुक्तांनी कनिष्ठ लेखापरीक्षक कार्यालयातील ज्या संगणकावर अहवाल तयार करण्यात आला आहे तो संगणक जप्त करावा अशी मागणी केली या प्रकरणी कायदेशीर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासह जिल्हा न्यायालयात फौजदारी स्वरूपाची याचिका दाखल करण्याचा इशाराही नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिलाय आणि असे मी कायदेशीर वकिला मार्फत नोटीस दिल्या माझ्या तक्रारी दिल्या मोरे साहेब तुम्हाला मी भेटलो आहे तुम्ही म्हणला कोरोना कोरोना बरोबर आहे पण एवढा मोठा एक माणूस महापालिकेची यंत्रणा संजय भोसले कसा खिळखिळी करतोय हे मी पुराव्या दिवशी दिलेल्या आहे आता तुम्ही भरासा का